देवगड तालुक्यातील बोटीचे नडबोल्ड गंजल्यानं त्या ठिकाणाहून पाणी पर्सनेट नौकेच्या आत शिरू लागल्यानं रत्नागिरी बंदरातील पर्सनेट मच्छीमारी नौका कुणकेश्वर नजीकच्या समुद्रात बुडू लागली होती. देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम आणि त्याचे सहकारी मदतीला धावून बोटीचं इंजिन सुरू करून बोटीसह 15 खलाशांचा जीव वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास खोल समुद्रामध्ये घडली. अधिक माहिती या संदर्भात अशी मिळतीये की रत्नागिरीमधील गजानन माऊली ही पर्सनेट नौका कुणकेश्वर समुद्रामध्ये मच्छीमारी करत असताना बोटीच्या समोरील भागातील नटबोल्ट गंजल्यानं त्या ठिकाणाहून पाणी बोटीत शिरू लागलं. पाणी शिरल्यानं बोटीचं इंजिन बंद पडल्यानं बोट बुडू लागली. यावेळी त्यांनी देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम यांना मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी आपल्या मालकीची बन्सी ही नौका तातडीनं घेऊन बुडत असलेल्या गजानन माऊली ह्या बोटीकडे धाव घेतली. सुरुवातीला सर्व खलाशी आपल्या नौकेमध्ये घेतलेले होते आणि यानंतर अथक परिश्रमानं बंद पडलेले बोटीचं इंजिन सुरू करून पंपानं पाणी उपसा करून ही बोट देवगड बंदरामध्ये सुखरूप आणण्यात आली आहे. देवगडमधील मच्छीमारांना रत्नागिरीतील समुद्रात बुडत असलेल्या बोटीवरील खलाशांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आलं. त्यांच्या ह्या कृत्याबाबत देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे. यावेळी समुद्रात जाऊन ह्या बोटीवरील खलाशांना आपल्या बोटीमध्ये आणण्यामध्ये त्यांना यश आलंय, त्यामुळे 15 खलाशांचे जीव वाचले आहेत. कोकण कट्टा लाईव्ह रत्नागिरी.